करण्यात आले आहे. यावेळी श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे, ऍडव्होकेट उदय वारुंजीकर, काकासाहेब चितळे यांच्या हस्ते त्याने पदभार शपथविधीपूर्वक स्वीकारला. जायंट्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जायंट्स ग्रुप ऑफ इंटरनॅशनलच्या सातारा शाखेच्या पदाधिकारी शपथविधी मोठ्या थाटात पार पडला. यात नव्याने बनवण्यात आलेल्या मिनी जायंट्स शाखेच्या सातारा प्रेसिडेंटपदी अवघ्या 11 वर्षाच्या अद्वैत प्रभावळकर याची निवड करून त्याला कार्यपूर्तीची शपथ प्रदान करण्यात आली. यावेळी साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, मुंबई उच्च न्यायालयात विधितज्ञ उदय वारुंजीकर, पुण्याच्या चितळे उद्योग समूहाचे काकासाहेब चितळे यांच्या हस्ते अद्वैत प्रभावळकर याला पिन व हॅमर प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी जायंट्स ग्रुपचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सुरुवातीलाच शिव जय जयकाराला उद्घोष करत अद्वैत प्रभावळकर याने आपले क्रिकेट सह शिवकार्य दुर्ग संमेलनातील योगदान सांगितले. त्याने एका वर्षात 1000 मुलांना सहभागी करून घेण्याची घोषणा करताच टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण सोहळ्यात अद्वैतवर कौतुकाचा वर्षाव सुरू होता. भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. माझे नाव अद्वैत दीपक प्रभावळकर. मी इथे 5वी वर्षाची गुरुकुल शाळा. मी वेगवेगळे विविध खेळांमध्ये भाग घेत असतो. योगा, क्रिकेट, टेबल टेनिस असे विविध खेळ. त्यातला माझा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये आम्ही 5 गणी, वाई, शेंद्र असे भरपूर गावांमध्ये जाऊन ठिकाणांमध्ये जाऊन मॅचेस जिंकून आलो आहे महाराष्ट्रासाठी. मी ते 3री मध्ये होतो तेव्हा मी आपली महाराष्ट्र एक टूर्नामेंट होती त्याच्यामध्ये आपली टीम जिंकलेली आहे. आपल्या टीमला कप भेटलेला आहे. दुर्ग संमेलन हे माझ्या पप्पांची कन्सेप्ट आहे. गेली 5 वर्ष झाली मी या दुर्ग संमेलनमध्ये आहे. दुर्ग संमेलन ते गडावरती घडतं. दुर्ग संमेलनमध्ये आम्ही 5 वर्ष झाली आहे. मी आतापर्यंत 25 ते 26 किल्ले बघितले आहे. त्यातलं सगळ्यात आवडणं म्हणजे माझा रायगड. रायगड हा शिवाजी महाराजांची राजधानी होती. शिवाजी महाराज तिथं राजधानी होती त्यांची, तो म्हणजे रायगड. शेवटी मी सांगतो की मी आता मिनी जेंट्स ग्रुपचा अध्यक्ष आहे. मी एका वर्षात 1000 मुलांना घेईल आणि त्यांना सहभागी करेल. थँक्यू.